सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाए मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। या शहराचे महापौर श्री जयवंजी सुतार, या शहराचे प्रथम महापौर आणि माजी म्हणण्यापेक्षा नवी मुंबईचे पहिले खासदार संजीव नाईक, ज्यांचा इथं त्यांनी कार्यसम्राट जिल्हाध्यक्ष आणि नगरसेवक म्हणून उल्लेख केला, आणि ते खरं आहे म्हणून मी पुन्हा रिपीट करतो, ते जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी रामचंद्र गरत, पक्षाचे प्रतोद आणि ज्येष्ठ नगरसेवक डॉक्टर जियाजी नाथ, महापालिकेतील पहिल्या स्थायी समितीच्या महिला सभापती नेत्रा शिर्के, नगरसेवक सुनील पाटील, नगरसेविका शिल्पा कांबळी, परिवहनचे माजी सभापती प्रदीप गवस, भाजपच्या मंडळाचे म्हणजे तालुक्याचे अध्यक्ष अशोक चटर्जी, ज्येष्ठ समाजसेवक सुनील कुरकटे, समाजसेवक रवींद्र अंडे, समाजसेवक भाऊ बापकर, समाजसेवक कुणाल माळिक, समाजसेवक रवींद्र ढेरे, समाजसेवक रवींद्र ढोले, समाजसेवक रमेश पवार, समाजसेवक प्रवीण बारवे, समाजसेवक प्रकाश मोरे, समाजसेवक एच एन प्रसाद, समाजसेवक शशी पांडे, समाजसेवक श्री पांडे मेजर श्री साधवानी, श्री बापू पाटील, श्री प्रकाश पाटील, श्री माधवराव गुजर, श्री गोलप, श्री उदयजी शानबाग, श्री अंकुशजी चव्हाण, श्री संदीप कुटेकर, समाजसेवक नरेंद्र हंडे, श्री शरदजी नायकोडी, श्री सुंदरेशन, श्री अरुण हंडे, श्री जयसिंहजी पाटील, श्री सुनील चव्हाण, श्री शरद बोडके, श्री प्रमोद पाटे, श्री राजेश गावडे, श्री पिल्ले, श्री टी एन बंसल, श्री भालचंद्र माने, श्री संतोष चास्कर, श्री राजेश गाडे, श्री सिराज शेख, श्री सिदर पाटील, श्री खलील शिरगावकर, श्री जयवंत दातखिले, श्री रंगराव पाटील, श्री विजय साधवानी, श्री जी डी पाटील, श्रीमती योजना नडावडे, श्रीमती सीमा हंडे, श्रीमती शिल्पा बोडके, सौ पटेल, सौ भंसल, आणि ज्याने हा कार्यक्रम घडवून आणला ते नवी मुंबई महापालिकेच्या सभागृहाचे नेते रवींद्र इथापे आणि त्यांच्या सुविद्ध पत्नी सभागती सुरेखा इथापे, उपस्थित सर्व जमलेल्या बंधू आणि भगिनींना। खरं म्हणजे कालच 2021 पहिला दिवस म्हणून एक दिवस गेल्यानंतर आपण त्याला बेनिटेट हॅपी बर्थडे पण कोणाला बोलतो आणि बेनिटेट हॅपी न्यू इयर पण बोलतो, आणि म्हणून मी ती मध्ये रात्रीची गॅप विसरून तुम्हाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। खरं म्हणजे 2020 वर्ष खरं म्हणजे लीप इयर म्हणायला पाहिजे, खरं म्हणजे ते 2000 वर्ष प्रगती काहीच झाली नाही, किंबहुना अधोगती झाली। या रोगाचा जो COVID-19 उगम चीन मधून झाला, चीनवाले आपल्याकडे काही काही लोक बोट दाखवतात, तो राजकारणाचा इंटरनॅशनल पॉलिटिक्सचा भाग आहे, परंतु या रोगानं जगातील सर्व महासत्तांना हादरवून ठेवलं, म्हणजे प्रत्येकाचा तसा अहंकार उतरवला, म्हणजे अमेरिकेचा उतरवला, रशियाचा उतरवला, युरोपियन लोकांचा उतरवला। आपण म्हणतो की भारतासारख्या विकसनशील टू बी डेव्हलप कंट्रीमध्ये रोगराई होऊ शकते पण युरोपमध्ये नाही, परंतु सगळ्यात जास्त जर या रोगाने दगा फटका केला तो जास्त अमेरिकेलाच केला आणि युरोपलाच केला। खरं म्हणजे त्यांचा पराभव झाला तर दुःख नाही, परंतु त्या कालखंडामध्ये ज्या लोकांना जीव गमवावा लागला
त्याचं विश्वची माझे घर जे संत ज्ञानेश्वरांनी सांगितल्या प्रमाणे जगातला कुठलाही प्राणी गेला तरी स्वतःचं दुःख मानलं पाहिजे. मी वारंवार सांगितलेले कुटुंबाचे काही सदस्य गवसले, सहकार्य गवसले, नात्या गवत्यातली लोक गेली, ज्याने आपल्यावर जीवापाड प्रेम केलं अशी जनता मधील काही घटकांना या जगाचा निरोप घ्यावा लागला. मगाशी जयवंत सुतारेंनी ज्याचा उल्लेख केला मी विनम्रपणे सांगतो. 1995 साली संजू नाईक पहिले महापौर झाले, त्याच्यानंतर 2019 पर्यंत त्या सुमारे 24 वर्षामध्ये मी फक्त महापालिकेत 4 वेळा गेलो होतो. 4 वेळा तुम्ही जर काउंटिंग केली तर 4 वेळा फक्त गेलो होतो. परंतु ह्या 2020 या शेवटच्या म्हणजे जेव्हापासून कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता आली तेव्हापासून मला वाटतं परवाची आपली 23वा व्हिजिट होती. काही लोकांनी मला फोन केले, काय दादा तुम्ही पालकमंत्री असताना किंवा सगळं असताना सुद्धा कधी आला नाही, आता तुमच्या सारख्याने कशाला यावं इथे. मी म्हटलं की त्या ठिकाणी मी कोण होतो त्याचा तो इतिहास जमा झाला. आज वर्तमान कालखंडामध्ये नवंबरच्या जनतेच्या रक्षणाची भूमिका कुटुंबाचा प्रमुख माझी आहे आणि म्हणून वेळ पडली तर दिवसागणिक जाईल, वेळ पडली तर दर दिवसाला जाईल. बाब अशी की तो कालखंडच अतिशय वाईट होता. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ज्यावेळेला लॉकडाऊन केलं आणि कर्फ्यू जाहीर केली, अन्य पक्षाच्या लोकांनी काय काम केलं असं मी म्हणणार नाही, परंतु भारतीय जनता पक्षाचा कानाकोपऱ्यातला कार्यकर्ता 1 नंबर वार्ड पासून 111 वार्ड प्रमाण प्रत्येक कार्यकर्त्यानं लोकप्रतिनिधी जे काम केलं ते मी या शहराचा एक ज्येष्ठ नागरिक म्हणून, कारण मी मला ज्येष्ठत्व दिलेलं लोकांनी दिले, या शहराचा कुटुंब प्रमुख म्हणून त्या सर्व लोकांनी केलेल्या कार्याचा मला सार्थ अभिमान. इथाप्यांनी उल्लेख केला तुम्ही हे पाठवलं ते पाठवलं वगैरे, प्रश्न असे मी काय पाठवलं त्याच्यापेक्षा प्रत्येक कार्यकर्ते आणि नगरसेवकानं तन मन धनानं त्या ठिकाणी जनतेची सेवा करायचा प्रयत्न केला आणि त्याच्या परिणामी सुरुवातीला दूध मिळत नव्हतं, साखर मिळत नव्हती, चायपत्ती मिळत नव्हती, गोरगरिबांना अन्नधान्य घरात नव्हतं, कारण हातावर कमवायचं आणि पानावर खायचं अशा प्रकारची स्थिती ज्यांची होती त्यांच्याकरता थोड्याफार प्रमाणात तांदूळ पीठ मीठ भाकरी तेल देण्याचं काम केलं गेलं. उपकार नाही केले, ते कर्तव्य केलं, माणुसकी धर्माला ललामूक ठरणारी गोष्ट केली, एकदाच नाही केली, टप्प्याटप्प्यानं दुसऱ्यांदा केली, तिसऱ्यांदा केली. मास वाटण्याचा जो उल्लेख केला, मास वाटले, सॅनिटायझर वाटलं, गल्ली 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 बोलामध्ये फवारणी केली, औषध दिली आणि जे औषध कोरोना बाधितांना 40,000 रुपये बाजारामध्ये मिळत होते त्या नवी मुंबई महापालिकेच्या प्रशासनाला सांगितलं हे सर्वांना फुकट मिळायला पाहिजे आणि तसं ते फुकट देण्यात आलं. आज सिरमच्या माध्यमातून कोविडची लस आता लवकरच आपल्याला वितरण होणार आहे. केंद्रीय मंत्री हर्षवर्धनजींनी सांगितलेलं आहे की नुसत्या दिल्लीतल्या लोकांना नाही तर भारतातल्या सर्व घटकांना ही विनामूल्य मिळणार आहे. हे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या एकूण जनताभिमुख कामाचं ते एक फलित आहे. प्रश्न असा की जगाच्या पाठीवर असे महामारी झाली नाही असं नाही, महामाऱ्या होऊन गेल्या. पटकीचा म्हणजे कॉलराचा रोग आला, प्लेगचा रोग आला, गावच्या गाव ओसाड होऊन गेलेले. परंतु कालाच्या ओघामध्ये म्हणजे देवाधिकांच्या कालखंडामध्ये सुद्धा असे दिवस घेऊन गेलेत, पुराणामध्ये आहेत, इतिहासामध्ये निश्चितपणे आपल्यावर प्रेम करणारे लोक गेल्याची खंत असताना पुन्हा समोर आलेल्या गोष्टीला सामोरं जाण्याकरता सामर्थ्याने उभं राहायला पाहिजे आणि मी माझ्या त्या सहकार्यांना गेल्या 23 फेऱ्यांमध्ये 1 वॉर्ड ते 111 वॉर्ड मधल्या नगरसेवकांना कार्यकर्त्यांना सातत्यानं फिरवत राहिल्याने मला अतिशय विनम्रपणे सांगायचं कार्यकर्त्यांनी महासभेसारखं त्या ठिकाणी आपल्या भूमिका मांडल्या
आणि त्या काम करून घेतल्या। 100% यश आलं असं मी म्हणणार नाही, परंतु बऱ्याच प्रमाणामध्ये यश आलं आणि बऱ्याच प्रमाणामध्ये काम उगवतं सुरू झालेलं आहे। इताप्यांनी मगाशी उल्लेख केला की इथलं तर भूमिका म्हणजे वॉर्ड क्रमांक 100 100 हा वॉर्ड क्रमांक 100, त्याच्यानंतर 91 आणि नेत्रा शिर्ग्यांचा 91 आणि पलीकडचा कुठला तो सुनील पाटीलचा 92 बाब अशी आहे की शिल्पा कांबळीनी सुद्धा ज्या वेळेला संधी मिळाल्यानंतर तिनं आपल्या प्रभागातल्या जनतेच्या व्यथा मांडायला कुठे कसूर केलेली नाही। होल्डिंग पॉईंटचा विषय डॉक्टर जियाजीनाथ आत्ता आणि आता मग या वर्षी ठरले की नवी मुंबईतले सगळे होल्डिंग पॉईंट स्वच्छ करायचे, म्हणजे टेंडर काढा, प्रोसेस करा, वर्कआउट पुढच्या मे महिन्याच्या अगोदर नवी मुंबईतले होल्डिंग पॉईंट या शहरात येणारं पाणी साठवून घेण्यासाठी सक्षम व्हायला पाहिजे। इतापेच्या बाबतीमध्ये जयवंत सुतारे सांगितलेली गोष्ट खोटी नाही आहे। इथापे म्हणजे झपाटलेला कार्यकर्ता, तो नगरसेवक नसतो, तो कार्यकर्ताच असतो। आता हे ज्याला सायन्स टेक्नॉलॉजी पार्क म्हणून जे निर्माण सुरू होईल 10-12 दिवसात त्याचा फाउंडेशन होण्याची शक्यता आहे। 100 100 नंबर वॉर्डमध्ये 100 कोटीचं सायन्स टेक्नॉलॉजी पार्क होणार आहे, म्हणजे वंडर पार्क, त्याच्यानंतर सायन्स टेक्नॉलॉजी पार्क हे तुमच्या ह्या नेरूळ फेज 1 हे ललांबूत ठरणार। मी एकच सांगेन की नवी मुंबईची जनता फार सुजाण आहे। हे जे नवी मुंबई शहराचा जो विकास किंवा जी प्रगती झाली ही लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही निमित्त मात्र, परंतु त्याचं श्रेय ह्या नवी मुंबईच्या जनतेला जाते। कसं तुम्हाला सांगतो मी, 1995 ग्रामपंचायतीचा एकही सरपंच त्याच्यापूर्वी आमच्याकडे नव्हता, परंतु त्यावेळेला 34 नगरसेवक निवडून आले 57 आणि संजू नाईक पहिले महापौर झाले। 95 महापौर पुन्हा म्हणजे 2000 परत संजू नाईकच महापौर झाले। ते म्हणते काहीतरी 2.5 वर्ष 5 वर्ष सातत्यानं 2005 2010 15 2020 म्हणजे संजूने एक पहिला पंचनाचा महापौर उजवीकडे आहे तर 2020 महापौर डावीकडे आहे, म्हणजे सातत्यानं 25 वर्ष एखाद्या नेत्याच्या हाकेला ओ देणारी जनता, सुजान अतिसुबद्ध जनता या शहरामध्ये राहते। हवा आल्या हवा गेल्या, परंतु जनतेच्या करता कोण करणार आहे, अंतःकरण पूर्ण कोण करणार आहे याची जाणीव ठेवणारा, दिल्लीमध्ये देशाचं राजकारण अन्य देशांशी वाटाघाटी आणि करायकरता ते राजकारण निराला असतं, राज्याचं निराला असतं आणि शहराचं राजकारण अतिशय निराला असतं, ज्याचा उल्लेख रवींद्र इथापांनी केला, जेडी सुतारांनी केला। नवी मुंबई महापालिका ही दुसरी महापालिका आहे देशामध्ये की जिचं स्वतंत्र धरण आहे। आता एवढ्या धरणावर आपलं वागणार नाही, आपल्याला आता म्हणजे आता नवीन 2.5 FS आहे, म्हणजे 30 वर्षाचे 25 वर्ष केले गेले, सगळे प्रस्ताव आपणच मांडले होते जेडी महासभेमध्ये, आपणच प्रस्ताव पास केले होते रामचंद्र, ओके वेदरशेडचा, तर याच्यावर तर तुमच्या म्हणजे धडाधड पाडण्याचा कार्यक्रम केला होता, परंतु सर्व सहकार्यांना सांगून महासभेमध्ये त्याचा ठराव पास केला होता, तो नगरविकास खात्याच्या ADTP म्हणजे टाउन डेव्हलपमेंट प्लॅन खात्यामध्ये तो आहे आणि आताच्या जो DP प्लॅन पास होऊ घातल्यामध्ये अंतिम टप्प्यात आलाय, त्याच्यामध्ये याला ऑथराईज केलेलं आहे। नवी मुंबईच्या जनतेचं दुःख हे आम्हा सर्वांचं दुःख आहे। आता मगाशी माझं म्हणजे जेडीने कौतुक केलं, गीताबेनी मी प्रश्न असे की कार्यकर्त्याला सक्षम करणारी आजूबाजूची कार्यकर्त्यांची फळी लागते, जनता लागते, नेत्याला सक्षम करण्याकरता कार्यकर्त्यांची फौज लागते, आणि ज्या ठिकाणी सकारात्मकता असते, अंतःकरणामध्ये जनसामान्याच्या विषयी कणव असते, त्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याची इच्छा असते, अशा ठिकाणी परमेश्वर ताकदीनं उभा राहतो। आता मगाशी अदलबदल घडतात, मगाशी जिडी सुतारला की ते सांगितले की या ठिकाणी सभागे होती इथापे होती सुरेखा इथापे, नंतर पहिले इथापे सुरेखा इथापे आणि आता परत आता परत तू आला ना दोनदा, सुरेखा तू एकदा
आता तिसऱ्यांदा या शहराची गरज असेल ना कुठल्याही माणसाला कुठे देण्याकरता पक्षाला पटवून देण्याची जबाबदारी माझी आहे आणि ती गोष्ट तशाच प्रकारची करून घेईन याच्याविषयी तुमच्या मनात शंका ठेवण्याची गरज नाही. पक्ष सुद्धा अतिशय बुद्धिवान लोकांचा, राष्ट्राभिमान, संस्कृतीचा अभिमान आणि एकूणच जनसामान्यांच्या मनाला यातनांना देत वाटचाल करण्याची धारणा भारतीय जनता पक्षामध्ये, याचा अर्थ तुम्ही सांगा काय? मग त्याला पूर्वी काय तुम्ही केलं तिकडे? बाब असे की योग यावा लागतो, योगाशिवाय काही घडत नाही. इतिहास आपण जर उजळून बघितला तर महान योद्ध्यांच्याकडून आणि देवाधिकांच्याकडून सुद्धा चुका घडल्यात, नाही घडल्या? परंतु एकदा इतिहास जमा झाल्यानंतर ती चूक दुरुस्त करण्याचीच फक्त सोय असते, ती चूक थांबवण्याची किंवा वॉशआउट करण्याची. आता आपण मेसेज केला आपल्याला पटला तर आपण डिलीट करतो, तशी सोय त्यावर नव्हती कुठली. आता मेसेज डिलीट करत होतो परंतु केलेली घटना किंवा कृती ती डिलीट करण्याची प्रोव्हिजन तिथं नव्हती. मी विनम्रपणे सांगतो नैवेद्य सुजान जनता, तुम्ही चिंता नाही करायची. रामचंद्र घरात तुम्ही शहराचा अध्यक्ष म्हणून तुम्हाला मी आश्वासन देतो, तुमच्या जिल्हा अध्यक्ष पदाच्या नेतृत्वाखाली या शहराचा महापौर भारतीय जनता पक्षाचाच असेल याविषयी कोणी मनात शंका बाळगायचं काही उलटं पुलटं घडव. मी एकच सांगितलं, आज काही सकाळी बसतो तुम्ही कुठल्या पक्षाचं नाव घ्यायचं नाही. निवडणुकीच्या कालखंडात कुठल्या पक्षाचं नाव घ्यायचं, कुठल्या व्यक्तीचं नाव घ्यायचं नाही. अरे तुमची आमची कार्याची पुंजी एवढी मजबूत आहे ना की जनता डोले उघडून आहे, जनता आणली नाही. म्हणून अतिशयपणे सौजन्याच्या भाषेमध्ये, सुसंस्कृत भाषेमध्ये आपण त्या ठिकाणी पुढे वाटचाल करायची. खरं म्हणजे खंडित झालेली प्रचाराची सभा सुरू झाली आज. ही पहिलं मी पहिल्यांदा जाहीर सभेमध्ये पहिल्यांदा बोलतो, हा शुभारंभ आहे. मित्रा मागे एकदा आलो तो आपण इथे, तो एक पोराला मी हात मिळवत असतात तो हातवर मागे घेतो, म्हटलं का रे काय हा पोरा का? तो म्हणतो बरा झालो सांगतो तो कोविड कोविड गोष्ट आहे इथे जाणारा कार्यक्रम असो. ही काय म्हणजे जनरल जनता नाही, ही आपली ताकद आहे. ही समोर आलेले आपले लोक आहेत, ही आपली ताकद आहे. इसे आवर स्ट्रेंथ. यांच्याच माध्यमातून एकेका माणसाच्या मनामध्ये आपलं डोकावायचं आहे. आपली यातना, आपली असलेली संवेदना, आपलं सुख आणि दुःख लोकांपर्यंत पोचवायचंय आणि निश्चितपणे यशस्वी व्हायचंय. या ठिकाणी बसलेले ज्याना ज्याना तिकीट मिळेल, सगळ्याला तिकीट मिळतील, तुमची नाव चिंता नाही करायची. काय बोलतो मी, बसलेले ज्या 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 भू डिझर्व, ज्याने त्या सगळ्यांना आणि सगळेच नगरसेवक होतील असा विश्वास व्यक्त करतो. इथापे आगे बढो, जय हिंद, जय महाराष्ट्र.